सात दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याची घोषणा। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर सगळ्या सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा। अवकाळीग्रस्त भागातले पंचनामे करण्याची मागणी। आनंदाचा शिधाही घरोघरी पोहोचणार का, याकडे लक्ष। संजय राऊतांकडून हक्कभंग समितीवर आक्षेप। हक्कभंग दाखल करणारे समितीत कसे? संजय राऊतांचं विधिमंडळ सचिवांना पत्र। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मीरा रोड मधल्या कार्यक्रमामध्ये राजस्थानच्या बावरिया गँगचा धुमाकूळ। चोरीसाठी आलेली राजस्थानची महिला गँग अटकेत। सिद्धिविनायक मंदिरात दर्शन रांगेत बागेश्वर बाबा। रांगेत उभं राहिल्यानं आणि प्रशासनाला आधी न कळवल्यानं नाराजी, तर मंदिर समितीकडून स्वागत। पंचवीस वर्षांपूर्वी गुजरातमधील हत्या आणि मारहाणीचा नवी मुंबईत हत्या करून घेतला बदला। नेरूळमधील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचं गूढ उकललं। चार आरोपी ताब्यात। बीडमध्ये नवऱ्याचा नाद खुळा। बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो। मुंबईमध्ये प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे माशांना धोका। 2050 मध्ये माशांऐवजी प्लास्टिक सापडणार असल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा अंदाज। आदिस अबाबा इथं आलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक। प्रवाशाकडून 70 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त।